नाडे आपण पाहताय भारतीय जनमत। पाहूया आजच्या ताज्या घडामोड। कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांचे नियमित वर्ग तसेच सर्व खाजगी शिकवणी वर्ग दिनांक 1 मार्च 2021 ते 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचा आदेश आज आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केला आहे। मात्र या आदेशाद्वारे ऑनलाईन शिक्षणास मुभा देण्यात आली आहे। साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। महापालिका क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण अथवा सेवा वगळता दिनांक 1 मार्च 2021 पासून रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार करण्यास प्रतिबंध असेल। मात्र दूध, भाजीपाला, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना, वृत्तपत्र सेवा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना, आस्थापना व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात आले आहे। तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना आणि त्यांची ने आण करणाऱ्या वाहनांना देखील या आदेशामधून वगळण्यात आले आहे। तथापि वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले।